विद्यार्थी मित्रांनो आमच्या एम पी एस सी टिप्स अँड ट्रिक चॅनलमध्ये आपले सरस स्वागत आहे मी निलेश नवरे व माझे सहकारी शोभ पटेल आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहो आजचं आमचं टॉपिक आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ भाग एक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला म्हणजे तुम्ही बरेचसे पेपर देत असता राज्यसेवा त्यानंतर एस टी आय पी एस आय म्हणजे क्लास टूचे आणि इतरही जे पेपर असते त्यामध्ये महाराष्ट्राविषयी म्हणजे इतिहास जो विचारला जातो तो विशेष महाराष्ट्रावर विचारला जातो आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ हे त्याशीच रिलेटेड भाग आहे आणि यावरचसुद्धा बरेचसे प्रश्न यामध्ये विचारले जात चा, असतात म्हणूनच आम्ही आजचं आमचं टॉपिक घेऊन आलेलं आपल्यासमोर संयुक्त महाराष्ट्र चळवळ भाग आहे तरी विद्यार्थी मित्रांनो मागील आमचे जर का व्हिडिओ तुम्ही बघितले असाल तर तेसुद्धा तुम्ही बघून घ्या आणि आजचा जो विषय आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळ यांच्याविषयी मी आज आपल्याला माहिती देणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत तुम्ही मला जर का सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूवरील बेल आयकॉनवर क्लिक करून आमचे निरंतर व्हिडिओ मिळवत राहा आणि एक महत्त्वपूर्ण सूचना ऐका विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मला सुद्धा फॉलो करू शकता अनअकॅडमीवर फॉलो करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अनअकॅडमीवर तुम्हाला खूप सारे व बेस्ट व्हिडिओ बघायला मिळणार आहे अनअकॅडमीवर यू पी एस सी पी एस सी बँकिंग रेल्वे व इतर सर्व स्पर्धा परीक्षेचे उत्तम लेसन तुम्हाला तिथे पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही काय करा की अनअकॅडमीवर अनअकॅडमीचे जे लर्निंग ॲप आहे ना ते लर्निंग ॲप पहिले डाउनलोड करा आणि तुम्ही अनअकॅडचे सर्व व्हिडिओ तुम्ही त्यानंतर पाहू शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या टॉपिकला सुरुवात करूया पहा संयुक्त महाराष्ट्र चळवळ पहा संयुक्त महाराष्ट्राची मागणी भाषावार प्रांतरचने इतकीच जुनी होती प्राध्यापक विठ्ठल वामन ताम्हणकर यांनी इसवी सन सतराशे सतरामध्ये लोकशिक्षण या मासिकातून विद्यार्थी मित्रांनो कोणत्या लोकशिक्षण या मासिकातून एक लेख लिहिला होता त्या लेखामध्ये काय होतं त्यामध्ये मुंबई प्रांत मध्य प्रांत वराड आणि हैदराबाद या संस्थानात विभागला गेलेला मराठी भाषिक प्रांत एकत्र आणून एकसंद महाराष्ट्राची निर्मिती करावी असा विचार त्यामध्ये मांडला होता कोण मांडला होता ते विठ्ठल वामन तामणकर यांनी लोकशिक्षण या मासिकातून मांडला होता थोडक्यात या सर्व मराठी भाषिक प्रदेश एकत्र आणून त्या प्रदेशाचे महाराष्ट्र हे वेगळे राज्य निर्माण करावे असे त्यामध्ये सांगण्यात आले होते यासाठी मराठी भाषिकांनी जी मागणी केली त्यात संयुक्त महाराष्ट्राची मागणीने सुद्धा जोर धरला होता समोर पहा ब्रिटिश राजवटीत मराठी भाषिक प्रदेश तीन वेगवेगळ्या प्रशासकीय क्षेत्रात विभागला गेला होता जसे की आज आपण पाहतो महाराष्ट्राची विभागणी सहा सात प्रशासकीय विभागात आपली करण्यात आलेली आहे त्यामध्ये कोकण प्रशासकीय विभाग त्यानंतर नाशिक त्यानंतर अमरावती प्रशासकीय विभाग नागपूर औरंगाबाद प्रशासकीय विभाग तर त्यानुसार जेव्हा ब्रिटिश शासन आपल्यावर होतं तर तेच म्हणजे ब्रिटिश शासनात मराठी भाषिक जो प्रदेश होता तो वेगवेगळ्या प्रशासकीय विभागात विभा विभागलेला होता त्याचे तीन विभाग होते पहा मुंबई इलाखा दुसरा आहे मध्य इलाखा आणि तिसरा आहे हैदराबाद संस्थान पहा मुंबई इलाका पहा ब्रिटिश काळातील मुंबई इलाख्यात आजच्या पश्चिम महाराष्ट्राचा प्रदेशाचा समावेश होता म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पुणे त्यानंतर पुणे त्यानंतर मुंबई कोकणाचा जेवढा भाग होता जेवढा म्हणजे खालचा सोडून सिंधुदुर्ग वगैरे तर तेच मुंबई इलाख्यात याचा समावेश होता पश्चिम महाराष्ट्राचा मुंबई शहर कोकण किनारपट्टी तसेच काही गुजराती कानडी प्रदेशाचा समावेश मुंबई इलाख्यात करण्यात आला होता पहा दुसरं मध्य प्रांत व वराड यामध्ये पहा ब्रिटिश काळात मराठी व हिंदी भाषिक प्रदेशांचा मिळून हा प्रांत तयार झाला होता कोणता मध्य आणि वराड सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील विदर्भ या प्रांताचा यातच अंतर्भाव होता म्हणजे समावेश होता मध्य प्रांत आणि वराड म्हणजेच विदर्भाचा सुद्धा यामध्ये समावेश होता यामध्ये कोणकोणते लोक मराठी आणि हिंदी भाषिक लोक यामध्ये राहत होते त्यानंतर पहा तिसरं हैदराबाद संस्थान तर यामध्ये ब्रिटिश काळात हैदराबाद संस्थानात निजामांच्या आधिपत्याखाली म्हणजे निजामांचं तिथे राज्य चालत होतं तर त्यामध्ये हैदराबाद संस्थानात मराठवाडा हा मराठी मराठी अधिक प्रदेश म मराठी भाषिक जे प्रदेश होता ते हैदराबाद संस्थांचा भाग होता म्हणजेच यामध्ये येथे परभणी नांदेड तर जे जे म्हणजेच आपल्या खालचे आहे दक्षिणेकडले थोडे जिल्हे तर त्यामध्ये त्यांचा समावेश होता समोर पहा बेळगाव मराठी साहित्य संमेलन संयुक्त महाराष्ट्र म्हणजे बेळगाव मराठी साहित्य संमेलनात काय झालं पहा संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत साहित्यिकांचे योगदान महत्वपूर्ण आहे एकोणीसशे शेचाळीस मध्ये बेळगाव येथे विसावे मराठी साहित्य संमेलन भरले होते बेळगाव येथे एकोणीसशे छेचाळीस मध्ये कितवे भरले होते संमेलन विसावे हे मराठी साहित्य संमेलन भरले होते याचे अध्यक्ष होते ग्र माळखोलकर माळखोलकर हे त्याचे अध्यक्ष होते यांनी बारा मे एकोणीसशे छेचाळीस रोजी संयुक्त महाराष्ट्र संबंधी एक ठराव मांडला व तो जो ठराव होता तो एकमताने सहमत करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो ठराव मांडणारे कोण तर विसाव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष एकोणीसशे छेचाळीस मध्ये ते भरलं होतं बेळगाव येथे त्याचे अध्यक्ष होते माडखोलकर यांनी बारा मे छेचाळीस मध्ये महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला होता समोर पहा संयुक्त महाराष्ट्र परिषद चोवीस चोवीस जुलै एकोणीसशे छेचाळीस रोजी मुंबई येथे सर्वपक्षीय महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली कुठे भरवण्यात आली मुंबई येथे महारा सर्व पक्षीय म्हणजे त्यात सर्व पक्षीय सह सर, सहभाग होता महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली महाराष्ट्र एकीकरण परिषदेने संयुक्त महाराष्ट्राच्या शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली म्हणजे याचे अध्यक्ष महाराष्ट्र एकीकरण परिषदेचे अध्यक्षस्थान कोणाला शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पक्षीय संयुक्त महाराष्ट्र परिषद स्थापन करण्याचा ठराव सहमत केला आणि माडखोलकर हे या परिषदेचे सरचिटणेस होते माडखोलकर संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे काय होते सरचिटणेस यांनी अध्यक्षस्थान माडखोलकरांनी म्हणजे कोणत्या साहित्य संमेलनाचे भूषवले होते ते बेळगाव येथे झालेल्या छेचाळीसच्या संमेलनाचे विसावे जे मराठी साहित्य संमेलन होते त्याचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषवले होते समोर पहा मात्र शंकरराव देव हे काँग्रेस नेते असल्याने संयुक्त महाराष्ट्र परिषद भरीव स्वरूपाची कृती करू शकणार नाही असे मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भाई डांगे यांनी मांडले होते नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलेली शंका ही खरीच ठरली कारण ही परिषद काही काळातच निष्क्रिय ठरली होती कारण की ते काँग्रेसचे नेतृत्व करत होते शंकरदेव त्यांनी त्याच कारणानं काँग्रेसच्या दबावामुळे नंतर पुढे मी सांगतोच तुम्हाला काँग्रेसचं काय काय केलं समोर पहा दार समिती व जे व्ही पी समिती या दोन समितीबद्दल सांगत आहे पहा वरील दोन्ही समित्या भाषावार प्रांतरचना भारताच्या एकात्मतेच्या दृष्टीने योग्य ठरत नसल्याने भाषावार प्रांतरचनेची मागणी फेटाळली परिणामी महाराष्ट्र आंध्र प्रदेश तामिळनाडू पंजाब या ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली पट्ट्या पट्टी श्रीराम लागू यांच्या बलिदानाने ऑक्टोबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आंध्र प्रदेशची निर्मिती झाली त्याचप्रमाणे स सरकारने राज्य पुनर्रचना आयोगाची नेमणूक केली राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारस पहा फाजल अली यांच्याकडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या राज्य पुनर्रचना आयोगाने दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी आपला अहवाल सादर केला किंवा के दहा ऑक्टोबर एकोणीसशे पंचावन्न रोजी या समितीने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व गुजरात या मागण्या फेटाळल्या म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र जी आपली महाराष्ट्राची मागणी होती ती फेटाळली त्यांनी विदर्भाचे स्वतंत्र राज्य करावे असे सुचवले म्हणजे विदर्भ आज जे आपण विदर्भाची स्वतंत्र राज्य करावे जी मागणी करतो तर त्यावेळेस त्यांनी त्याला सहमती दर्शविली होती म्हणजे त्यांनी सुचवले होते की विदर्भ हे स्वतंत्र राज्य करावे उरलेला मराठी व गुजराती भाषिकांचे संतुलित असे द्वैभाषिक राज्य निर्माण करावे असे त्यामध्ये दार कमिशनमध्ये शिफारसींना मराठी आणि काही प्रमाणात गुजराती भाषिक प्रदेशात होणारा विरोध विरोध घेऊन त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी नऊ नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी काँग्रेस कार्यकारणीने त्रिराज्य सूत्र हे प्रारूप सुचवले त्याचप्रमाणे सर्व मराठी भाशी, भाषी भाषिक भागांचा मुंबई महानगर अशी तीन राज्ये प्रस स्थापन करण्याचा प्रस्ताव या त्रिराज्य प्रारूप समितीने मांडला त्रिराज्य सूत्र सोत्तर म्हणजेच त्रिराज्य सूत्र जे होते काँग्रेसोत्तर पक्षांनी फेटाळून लावले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबईत हळताळ पाळण्यात आली त्यातच सोळा जानेवारी एकोणीसशे छप्पन रोजी जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई हा केंद्रशासित प्रदेश असेल अशी घोषणा केली नेहरूंच्या या वक्तव्यावर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली सोळा ते बावीस जानेवारी दरम्यान मोठ्या प्रमाणात दंगे झाले यानंतरच्या काळात एक एकशे पाच व्यक्तींना बलिदान द्यावे लागले त्यावेळेस मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई हे होते या सर्व घटनेचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री भारताचे अर्थमंत्री सी डी देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यानंतरच म्हणजे नंतर महाराष्ट्राची एकोणीसशे साठमध्ये निर्मिती करण्यात आली चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचं आमचं लेसन जर का तुम्हाला आवडले असेल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद